कशी वाटते आपली डिश हे नक्की कमेंट मध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला शेअर करायला पण विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि या जेवायला. हाय फ्रेंड्स, आत्ता वाजले तर 9:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि मी रात्रीचं जेवण बनवते. भाकरी हे झालेले आहेत. आता मी इकडे मच्छी टाकली आहे, इकडे फिक्की मच्छी टाकली म्हणजे मिठातली हळद मिठातली मच्छी टाकली आहे आणि इथे जे आहे ते हे तिखटवाली मच्छी जी आम्ही सगळेजण खाणार आहे ती आणि मुलांसाठी आणि इथं मी रस्सा बनवणार आहे मच्छीचा. तर मी आता त्यासाठी मसाला वाटून घेतलेला आहे आणि मी आता ते भाजी बनवते. तर तुम्ही इथे बसा तोपर्यंत, ठीक आहे? एकच मिनटं तुम्हाला मी जागा बनवून देते, ठीक आहे? चाहतो का मग तुमचं तर जेवणं बिवणं तयार झाले असेल जेवणं असं मी गृहित धरते, कारण काही काही लोकांचं खूप लवकर जेवण होतं आणि आम्ही त्यातले नाही आहेत. आम्ही आम्हाला खूप उशिरा जेवण करायची सवय आहे आणि मच्छी आहे वाम वामचा रस्सा करायचा आहे आणि सुरमई ही तळायला आणली आहे तर मी ते तळून घेते, ठीक आहे? एक मिनटं पळी पुढे गेली आता मी हे वाम जरा वाकवून घेते आणि मग त्याचं आम्ही कालवण करत असतो. आमची आई असं कालवण करतात त्याच्यामुळे मी हे करते मच्छी टाकते. माझा इथे मसाला होतोय, मच्छी झाली फ्राय करून आणि मसाला होतोय आणि त्या मसाल्यामध्ये मी कांदा खोबरं भाजून, कांदा भाजून, मिरच्या भाजून, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली. टोमॅटो आणि लसूण पण भाजून घेतलाय आणि चव छान लागते आणि त्यात ते पेस्ट केली आणि मग ती त्याच्यामध्ये टाकली. आता ती पेस्ट ही होती आणि दुसरीकडे मी जे आम्ही आधी सांगितलेलं डाळ आणि तांदूळ त्याची पावडर करून घेतली आणि ती पण मी त्याच्यात टाकणार आहे. त्याच्याने रस्सा जो आहे तो घट्ट व्हायला मदत होती आणि टेस्ट पण छान लागते. तर आता हे होतंय. तर आता तुम्ही बघताय किचनमध्ये कोणच नाही आहे, मी एकटीच आहे. आता तुम्हाला यापुढे असेच व्हिडिओ बघावा लागणार आहेत आमचे माझे सॉरी माझे असेच व्हिडिओ तुम्हाला बघावे लागणार आहेत. तर आता हे झालं की लगेच मी याच्यात मच्छी पाणी टाकून घेणार आणि पाण्याला उकळी आले की उकळीमध्ये मी ते मच्छी टाकणार आहे. आता इथं छानपैकी आपला रस्सा उकळतोय. मी याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि छानपैकी रस्सा उकळतो आणि इकडे आपण बघू शकता इकडे मस्तपैकी मी फ्राय मच्छी करते आणि खूप छान कलर आलेला आहे. मस्तपैकी एकदम छान झणझणीत होणार आहे आणि ती खायला खूप छान लागणार आहे तुम्ही बघाच. आणि इकडची साईड पण आपण पलटून घेऊ. वाव किती छान कलर आला आहे बघा, मस्त लागणार आहे. आणि इकडे पण उकळी आली आहे चांगली मच्छीला. आता आपण ह्याच्यामध्ये मच्छी टाकणार आहे. तर मच्छी उकळून झाल्यानंतर आपण लगेचच जेवायला बसणार आहे आणि आता ही बाकीची जी वाम आहे उतळायची बाकी, तर ती पण मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर याच्यामध्ये आपण हे पीस बाकीचे जे राहिलेले ते तळून घेणार आहेत मस्तपैकी. किती छान कलर दिसतो आणि तळल्यावरचा अजूनच खूप छान कलर दिसेल याचा. खूप टेस्टी टेस्टी. आता ही 5 मिनिटाच्या अंतरावर लगेचच आपली शिजून होईल. मच्छी आपली कालवणातली शिजलेलं आहे, कालवण झालेलं आहे आणि ते तर्री येण्यासाठी मी ठेवून दिले. आणि इकडे बघा हे पण मच्छी किती छानपैकी तळली गेलेली आहे. खूप मस्त सुगंध पण खूप छान येतं. याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि बघा इकडे आता आपला खूप तर्रीवाला रस्सा झालेला आहे.
तर्रीवाला रस्सा मस्त मस्त तिखट झणझणीत झालेला आहे, एकदम असं तोंडाचं एकदम हेच सुटलं असं झालेलं आहे. आणि या साईडला आपली मच्छी झालेली आहे फ्राय. मी फ्राय मच्छी दाखवते तुम्हाला. हे बघा, ही मच्छी पण झालेली रेडी, आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. बघा किती छान शिजलेली मस्त मस्त. आता मी हे ताटात वाढून घेते. तर बघा, हे मी ताट वाढून ठेवले आहे, कसं मस्त दिसतंय बघा. तर खूप छान आता जेवण झालेलं आहे, मस्त मस्त वाटतंय. आता या जेवायला आता